नाशिक ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशन आयोजित नावा चषकाला आजपासून प्रारंभ झालाय. नाशिक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून शहरात असलेल्या विविध वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींच्या टीममध्ये या स्पर्धा रंगणार असून दैनिक दिव्य मराठी, लोकमत पुढारी, पुण्यनगरी, देशदूत, टाइम्स ग्रुप, रेड एफ एम, लोकनामा, रेडिओ मित यांच्यासह जनस्थान संस्था आपला संघ घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरली आहे. एरवी लिखाणातून पत्रकार आपली समाजाभिमुख भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात, मात्र आज क्रिकेटच्या मैदानात पत्रकारच एकमेकांसमोर बॅट आणि बॉल घेऊन भिडले आहेत. या स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग पेक्षाही उत्साही वातावरणात महात्मा नगरच्या ग्राउंडवर पार पडत आहेत. स्पर्धेचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं. बघूयात या मान्यवरांनी नावा क्रिकेट चषकाविषयी काय प्रतिक्रिया दिल्यात. क्रिकेटचे सामने जे रंगणार आहे पुढील दोन दिवस, म्हणजे आय पी एल पेक्षा नाशिकमध्ये जी काही रंगत आहे ती नावाच्या माध्यमातून नाशिकमध्ये आपल्याला पुढील दोन दिवस दिसणार आहे. कारण इथे सेलिब्रिटी देखील मुंबईहून जनस्थान ग्रुपचे काही मंडळी सेलिब्रिटी आणण्याच्या प्रयत्नात आहे. बघूयात काय सरप्राईज मिळतं. आपल्या बरोबर आहेत प्रवासी ग्रुपचे प्रमुख रतनजी लत आणि सम्राट ग्रुपचे अविनाशजी आव्हाड. नुकताच त्यांनी समीर रक्ते यांनी चेंडूचा म्हणजे पहिली ओव्हर टाकून रतनजी लत आणि अविनाशजी आव्हाड यांनी त्याचं उद्घाटन केलं. अविनाशजी काय सांगाल या नावाविषयी? नावाविषयी म्हणजे नावातच सगळं काही आहे आणि लिटरली त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. आणि जेव्हा मीडिया एकत्र येतो आणि या पद्धतीने स्पोर्ट्समध्ये भाग घेतो तर निश्चितच त्यांना एक वेगळी एनर्जी मिळेल. आणि ऑफकोर्स नाशिक टीमवर्कसाठी खूप प्रसिद्ध आहे. असे सगळे एकमेकांचे कॉम्पिटिटर न समजता बिझनेस पार्टनर्स एकत्र आलेले आहेत. सम्राट ग्रुपतर्फे सगळ्यांतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असंच कंटिन्युअसली स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करत राहा म्हणजे वातावरण फक्त दोन्ही गेले. नक्कीच नक्कीच नावाची टीम पूर्ण तुम्हाला दिसते येलो येलो मध्ये, एकदम फ्रेश मूड मध्ये दिसतात. त्यांचे चेहरे बघा किती हसताय. 17 वर्षापासून विविध उपक्रम नाशिक शहरात नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात राबविण्याचा त्यांनी चंग बांधलाय. केवळ व्यवसायापुरतं मर्यादित न राहता कोविड काळात देखील विविध उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय. मोतीराम पिंगळे 17 वर्षापूर्वी एक ध्यास घेऊन याची त्यांनी बांधणी केली. मग नितीन राका असतील, नागरेजी असतील किंवा आत्ताचे सचिन गीते असतील, आमचे रवी पवार असतील, ही पूर्ण टीम राम पवार असतील, ही पूर्ण टीम एकत्र येऊन ज्या काही सोशल ऍक्टिव्हिटी करते खरोखर त्यांना दाद देण्यासारखी आहे. कारण वर्तमानपत्रांमध्ये जरी स्पर्धा असली तरी या नावाच्या टीमच्या चेहऱ्यावर बघा अजिबात स्पर्धेचं हे दिसत नाहीये. कारण जाहिरात कुणालाही जावं, वर्तमानपत्राला जाहिरात गेली पाहिजे असा त्यांचा जो काही उद्देश आहे तो खरोखर सफल होत आहे. त्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटानं ती दाद दिसते. आपल्याबरोबर रतनजी लत आहे. गेल्या 40 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात जे पहिलं नाव जर घेतलं जाईल तर रतन लत सरांचं आहे. रतन लत काय सांगाल नावाविषयी? खरं म्हणजे मीडिया आहे, त्याच्यानंतर न्यूजपेपर्स आहे, ॲडव्हर्टाईजमेंट्स आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि खूप कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे. आणि यांचं कॉम्पिटिशन ह्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जे आज आपल्याला बघण्यात येतं आहे ते खूप आनंद आणि खूप सुंदर प्रसंग आहे. मला खूप आनंद होतो आहे की मी आज इथं सकाळी आलो आहे आणि टॉस केला आहे. टॉसमध्ये या आपल्या मला वाटतं की या मराठीनी टॉस जिंकला आहे आणि बॉलिंग चूज केलेलं आहे. तर सगळ्या टीम्सला, ऑफकोर्स या दोन टीम आणि सगळ्या टीम्सला खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट हे नाशिकमध्ये जास्तीत जास्त वाढेल याची प्रार्थना करतो. आपण काय सांगाल? नावाने हा चांगला उपक्रम गेल्या 17 वर्षापासून आयोजित केलेला आहे. मधुरा ग्रुप यावेळेला पहिल्यांदाच त्यांचा हिरे आणि पूर्ण परिवार भावी परिवारातर सर्वांना. नक्कीच यावेळचा जो काही उपक्रम आहे थोडस ग्लॅमर भरलेला आहे कारण स्पॉन्सरची संख्या नावाची वाढलेली आहे. पहाटेपासूनच फोन किंवा ग्रुप ग्रुप मेसेजवर तुमचे मेसेज येत आहे की उपस्थित लवकर राहा नाही तर दंड होईल. मोतीराम पिंगळे आपल्या बरोबर आहे, काय सांगाल? आम्ही हा उपक्रम म्हणजे नावाची स्थापना गेल्या 20 वर्षापासून झाली आणि 17 वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतो. आमचं एकच ध्येय की एकमेकांचे बिझनेस पार्टनर आहोत आम्ही. त्या दृष्टीने प्रत्येक दैनिकांचा एकोपा वाढावा या दृष्टीने आम्ही या सगळ्या स्पर्धा चालू केल्या आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. धन्यवाद. स्पर्धेविषयी सचिन गीते आपल्या बरोबर इथे उपस्थित आहे. सचिनजी गीते आणि मी रवी पवार हे दोघांचा घेत आहे. रवी गीते असो रवी पवार आता सुद्धा कामात व्यस्त आहे.
सचिन जिथे एकंदरीत कुठले कुठले संघ याच्यामध्ये सहभागी आहे, कुठले कुठले वर्तमानपत्र किंवा सेलिब्रिटी कोण कोण येणार आहे काय सांगा? प्रिंट मीडियाचं जर सांगायचं जर झालं तर लोकमत आहे, दिव्य मराठी आहे, पुण्यनगरी आहे, महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियाचा टाइम्स ग्रुप आहे, पुढारी आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये रेडिओ रेड एफ एम आहे, रेडिओ मित आहे, आमचाही संघ कसून सराव करून उतरला आहे, बघूया कितपत आम्हाला यश येते. रवी कुठे आहे? रवी तुम्ही या सर्व इव्हेंटसाठी जे काही प्रायोजक आहे, जे काही दाते आहेत, त्यांचं सहकार्य कसं लाभलं काय सांग? असं म्हटलं तरी चालेल. आवड सरांना आम्ही असं शब्द टाकला सर, म्हटलं तुम्हाला घ्यायचे, आणि आवड सरांनी संध्याकाळी लगेच फोन आला की तुम्ही या ऑफिसला या आणि आपण चर्चा करून हा विषय मार्गी लावून टाकू, आणि त्यांनी एका शब्दावरती तयार झाले, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि बाकीचे बरेचसे स्पॉन्सर्स आहेत, त्यांनी आम्हाला सहकार्य केले. आमच्यातले काही यंद्राका असतील, सुभाष गांधी सर असतील, पिंगळे असतील, महामुनी असतील, यांनी खूप म्हणजे शब्द टाकला आणि त्यांनी सांगितलं की आपला इव्हेंट आहे, जोरदार झाला पाहिजे. नितीनजी राका सांगतायत की ह्या सर्व स्पर्धांची मुहूर्तमेढ कशी रोवल्या गेली, ते नितीनजी राका एक सिनियर नावाचे, तुम्ही पण माझे अध्यक्ष राहून गेले, काय सांगायचं? आज सगळा आज जो उत्साह आणि हे सगळं जे भारवलेलं वातावरण आहे, ह्याची सगळी सुरुवात जी आहे ती प्रवासी मधून झालेली आहे. रतनलाल सरांकडे आम्ही त्यावेळेस 17 वर्षापूर्वी गेलो होतो, त्यावेळेस त्यांना फक्त सांगितलं सर अशा मीडियाच्या आहेत तुम्ही या म्हणे. म्हणजे आज जे आम्ही जे सगळं करतोय त्याच्या पाठीमागे सर त्यावेळेस काय करत होते याची आम्हाला आज कल्पना येते. सरांनी म्हणजे व्हेज नॉनव्हेज जेवण, सकाळी नाश्ता, दुपारी परत संध्याकाळचं हायटी, आणि परत सगळ्यांना लिंबू पाणी वगैरे, चहा वगैरे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आता का लागत आहेत की जेव्हा आम्ही जे सगळं करतोय तेव्हा आता लक्षात येते. आणि सर असं नुसतं हे नाही त्याच्यात, पण मनापासून तिथे यायचे, ते सगळ्यांना मार्गदर्शन करायचे, या सगळ्या गोष्टी त्यावेळेस सर करत होते. आणि याच्या सगळ्या पाठीमागे किती मोठी पार्श्वभूमी होती, आणि हे सगळं करताना आज जो आनंद होतोय त्याच्या पाठीमागे नक्कीच रतन सर आहेत. थँक्यू रतन सर, तुम्ही आम्हाला सहकार. एनपीएल नावा प्रीमियर लीगच्या पाठीमागे कोण कोण आहे हे नितीनजी राकांनी सांगितलं, मग पायोनियर म्हणायला हरकत नाही नावा प्रीमियर लीगचे. जाता जाता अध्यक्ष या विद्यमान अध्यक्ष चांडक जी आहेत ते आभार मानतील या सर्वांचे. नमस्कार, मी आमच्या नावा परिवारातर्फे आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो, कारण की 2-3 वर्षापासून जी कोविड नंतर आमची गॅप पडली होती त्यावर्षी आम्ही नावाचा मोठ्या उत्साहाने सुरू करतो. मी नावाचा नावाला अध्यक्ष आहे कारण ते आमचे सर्व सभासद अध्यक्ष आहे. कोण कोणतं काम करतं कधी कोणाला कळत नाही आणि काम व्यवस्थित मार्गी लागतो. आणि ह्यावर्षी नावाच्या एनपीएलची सुरुवात आमच्या श्रीकांत नागरेपासून झाली, की त्यांनी सर्वात पहिले आमच्या नावाचा सुंदर लोगो बनवला, मग आमचे राजकारणी मोतीरामजी पिंगळे असो, एनपीएल सुभाष गांधी असो, महामुनी असो, यांनी आमच्याच लोकांनी सर्वात पहिले आम्हाला पाठबळ दिला की तुम्ही सुरुवात करा. आणि आमचे सचिन जिथे सर्वात उत्साही, त्यांनी नावाच्या एनपीएलसाठी एलईडी स्टंप मिळत आणि एलईडी स्टंप आमचे कॉम्बिनेशन सर्व असेच असतात. ते पण दिवस आणले. आणि आम्हाला ह्या सर्व गोष्टी करताना जिथे जिथे आम्हाला अडचण आली, म्हणजे योग जसे रतन सर आमचे नावाचे एक सदस्य आहे, तसे आमचे योगेश भाऊ पण आमचे सदस्य आहे. कारण की आम्हाला जिथे अडचण आली की सर आमचा नंबर लागत नाही, सीपी ऑफिसला आहे, 10 मिनिटात काम होईल, म्हणजे पडद्यामागचे कलाकार तेच आहे. आणि आज आमच्या हातात माईक पकडून आमच्याकडनं सर्व माहिती. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे आभार. नावाला पुढील 2 दिवसासाठी वेद परिवाराकडून नक्की शुभेच्छा, पूर्ण नावा टीम आणि सर्व स्पर्धकांना देखील धन्यवाद. अभिजित कुलकर्णी हे दिव्य मराठी टीमला चिअरअप करण्यासाठी आणि नावाच्या पूर्ण या इव्हेंटला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत. दादा काय कुठल्या शब्दात शुभेच्छा द्याल तुम्ही? श्री प्रवीण मराठे, श्री मंगेश सूर्यवंशी, श्री महावीर गांधी, श्री किशोर खैनाळ. संघाचा उत्साह तर छान दिसतोय. वर्तमानपत्रातली मंडळी उत्साह आमच्या प्लेयर्स जरा जोरातच जरा धावपळ करताना दिसली.
आणि नावाने सर्व प्लेयर्सला अभिजित कुलकर्णी आपल्या बरोबर आहे. अभिजित, तुम्ही देखील कॉलेजला असताना वेगवेगळ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेतलेला आहे हे आजही आठवतं. आजचे हे तुमचे फील्डवर जाणारे पत्रकार किंवा टेबलवर बातमी तयार करणारे पत्रकार आज इथे खेळताना दिसताय, काय सांगायचं? चांगला उपक्रम तर चांगलाच आहे, नावाचा पण चांगला आहे, कारण कुठेतरी रोजच्या रुटीन मधनं आणि आपल्या सगळ्या स्ट्रेस मधनं याला एक आउटलेट मिळत असतो. त्याच्यामुळे उपक्रम खूप चांगला आहे. नावालाही शुभेच्छा, आमच्या टीमला तर आहेतच आमच्या शुभेच्छा, पण बाकीच्यांनाही शुभेच्छा. शेवटी जिंकणं हारणं हे काही महत्वाचं नाही आहे, इथे येऊन खेळणं आणि पार्टिसिपेट होणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनाच आणि वारंवार याच्या पुढे अशा ऍक्टिव्हिटीज अजून व्हायला पाहिजे. धन्यवाद. दिव्य मराठीच्या एखाद्या खेळाडू विषयी, कारण तुम्ही शेवटच्या चार ओव्हर बघितल्या, एखाद्या खेळाडू विषयी काय वेधक काय बोलाल तुम्ही? एखाद्या खेळाडू विषयी कोणाला बोलून बाकीच्यांना कशाला अजून डिस्कस सगळीच टीम चांगली बोला. दिव्य मराठीचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. कॅप्टन, काय सांगाल एकंदरीत पुण्यनगरीचे जे काही त्यांची खिलाडू वृत्ती, म्हणजे बॅटिंग खूप चांगला स्कोर केला आहे, तुम्ही कुठे कमी पडला किंवा तुमच्या कुठल्या खेळाडूंनी चांगला तुम्हाला योगदान दिलं? आमच्या बॉलिंगनी चांगली प्रॅक्टिस केलेली आहे, त्याच्यामुळे आमची बॉलिंग चांगलीच पडली, पण त्याच्यापेक्षा आमच्याकडे चांगले बॅट्समन आहे, तर आता आम्ही विनिंग शॉटच मारणार आणि मॅच जिंकणार. धन्यवाद तुम्हाला सर्वांना, शुभेच्छा. नावाच्या या पहिल्या मॅच मध्ये दिव्य मराठी आणि पुण्यनगरी यांच्यामध्ये सामना झाला, बघूया शेवटपर्यंत कोण टिकतं. तुम्हाला शुभेच्छा. वेद न्यूज साठी मी मनाली गर्के, नाशिक.